सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या अधिवेशनाला निलंगा विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सोलापूरच्या दिशेने शेकडो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. बहुजन वंचित आघाडी सत्ता संपादन रॅली व जाहीर सभा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली असून ही सभा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार असून असदुद्दीन ओवेसी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघातून अनेक जण रवाना झाले आहेत. किशोर सोनकांबळे, लातूर. आज आम्ही सोलापूरला ऐतिहासिक सभेसाठी साक्षीदार होण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. निलंगा मतदारसंघातून आम्ही जवळजवळ शेकडो कार्यकर्ते निघालेले आहेत. त्याच्याबरोबर आमचा 25 गाड्याचा ताफा हा सोलापूरच्या दिशेने रवाना होत आहे. जे प्रस्थापित राजकारणी आहेत यांना दाखवण्यासाठी जे बाळासाहेब उतरलेले आहेत रिंगणामध्ये, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून वंचित बहुजन आघाडीचं पहिलं अधिवेशन आम्ही संपन्न करण्यासाठी सोलापूरला निघालेलो आहे. भारी बहुजन वंचित विकास आघाडीची न भूतो न भविष्य सभा सोलापूर शहरामध्ये होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र हलवून सोडण्यासाठी निलंगा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते निघालेले आहेत. माननीय तालुका अध्यक्ष सुनील सुरवंशी यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 25 गाड्यांचा ताफा निघालेला आहे आणि या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की बाबासाहेबांचा विचार या देशाला तारू शकतो, या महाराष्ट्राला तारू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये तळागाळातल्या शेतकरी शेतमजुराची सत्ता येऊन या देशामध्ये परिवर्तन करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर हे पूर्ण महाराष्ट्र नव्हे देश पिंजून काढत आहे. त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी शेतमजूर शेतकरी सर्व 18 पगड समाजाचा तापा आज सोलापूरच्या दिशेने निघालेला आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये दाखवून देऊ की आम्ही कुणाच्या आमिषाला बळी न पडता, कुणाच्या पैशाला बळी न पडता आम्ही उपाशी राहून बाळासाहेबांना या महाराष्ट्राच्या गादीवर बसवल्याशिवाय राहणार नाही. ही खुणगाठ बांधून आम्ही निघालेले आहोत. जय भीम.